उपस्थित विद्यार्थी आणि पालकवर्ग व्यासपीठावरील साठे शिक्षण समूहाचे सा अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंदजी सर पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सर काटकर सर आणि आजचे गुणवंत सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी सर्व दहावीचे बारावीचे आणि आठवी नव्वीचे विद्यार्थी बोलावलेत आणि मुद्दाम पालकांना त्या ठिकाणी बोलवलंय आज जे विद्यार्थी स्टेजवर सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत त्यांच्या पंखामध्ये बळ द्यायचं आहे दोन्ही वर्षामध्ये जे आहे मग ते नाईन टेन असेल किंवा पुढे अकरावी बारावी असेल दोन वर्षामध्ये जे आहे की विद्यार्थी घडवण्याचं कार्य जे आहे हे प्रामाणिकपणे केल्यानंतर आज ते विद्यार्थी आज आपल्या स्टेजवर सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत आणि ज्यावेळेस हे विद्यार्थी सत्कार येत आणि आपण समोर बसलेला आहात समोर बसल्या विद्यार्थ्यांनी आज ह्या डोळ्यामध्ये क्षण टिपायचा आहे की पुढच्या वर्षी स्टेजवर त्या ठिकाणी मी असेल आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी विद्यार्थ्यांनी पालकांनी एकत्र बोलवलंय विद्यार्थ्यांवर लक्षात ठेवा जे आज स्टेजवर सत्काराला येत आहेत ते सर्व विद्यार्थी गेल्या वर्षी आपल्यासारखे समोर बसले होते आपल्यापेक्षा हे विद्यार्थी वेगळे नाही आहेत आपण जी मेहनत घेत आहात तशीच मेहनत या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आजचा हा दिवस त्यांना पाहायला मिळतोय आपल्या समोर जे आहे की आता पालक बोलले आमे बोलला आम्ही ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस बोलत असताना तुम्ही पाहिला असेल की स्टेजवर आल्यावर ज्या पद्धतीने बोलत होता त्याचा फक्त एकच फोकस आजपर्यंत राहिलेला आहे की मला फक्त माझा अभ्यास करायचा आहे स्टेजवर मला आयुष्यभर बोलायचं आहे मला समाज जे आहे की प्रत्येक ठिकाणी मला बोलवणार आहे कारण माझ्यात ती गुणवत्ता असेल तर मला ह्या बोलण्याच्या संध्या अनेक मिळतील आणि गेल्या दोन वर्षामध्ये जे आहे अकराव्या आणि बाराव्या दोन वर्षामध्ये अमेनं प्रचंड मेहनत घेतली आणि आजचा दिवस तो पाहायला मिळाला आहे मी पालकांना सांगेल आणि विद्यार्थ्यांना सांगेल महाराष्ट्रामध्ये दुसरा येणं याच्यासाठी ये किती मेहनत लागली असेल थोडं आत्मपरिक्षण करून पहा जवळजवळ चार लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि याच्यातून जो विद्यार्थी महाराष्ट्रात दुसरा येतो आहे हे टॅलेंट हे कौशल्य आपल्या भागात आहे आपल्यामध्ये आहे आणि तो विद्यार्थी आपल्यासमोर बोलतोय त्याचे बोल आपण ऐकतो आहोत हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी पालकांना त्याच्या विचारेल ज्यावेळेस टेनचा रिझल्ट लागला होता ज्यावेळेस ट्वेल्थचा रिझल्ट लागला आत्ता आणि एन्ट्र्सचे रिझल्ट लागले त्यावेळेस समाजात तुमचे मित्रपरिवार असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे अनेक कोणी असतील त्यावेळेस विचारत असतील की तुमचा मुलगा ट्वेल्थ आहे बारावीला या वर्षी काय म्हणतोय अभ्यास रिझल्ट आले त्याचे विचारला असतील की ठीक आहे रिझल्ट चांगला आला मला सीईटीचा रिझल्ट बाकी समाजामध्ये वाईट काय होतं हे पाहण्यावर जास्त लक्ष लोकांचं असतं आणि ज्यावेळेस आमेचा रिझल्ट आला आणि त्याचबरोबर बाकीच्या सत्कारमूर्ती मूर्ती आहे त्यांचा रिझल्ट आले आज या पालकांची मान ताट असेल आणि समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगत असेल की माझ्या मुलाचा पर्सेंटेज एवढा आलं आहे आणि माझा मुलगा आज महाराष्ट्रामध्ये दुसरा आला आहे याच्यासारखं भाग्य जे आहे हे फक्त आपल्या मुलामुळं मिळतं कारण आपल्या पालकांची ओळख आपल्या मुलांच्या कर्तृत्वामुळे होते आणि विद्यार्थ्यांच तुम्हाला ज्या सत्कारासाठी मी या ठिकाणी बोलवलं आहे जे दहावीचे विद्यार्थी आहेत बारावीचे विद्यार्थी आहेत नीटचे आहेत ॲडव्हान्सचे आहेत जिमेनचे आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की तुमच्या पंखामध्ये दे बळ देण्याचं काम मी केलेलं आहे पर्टिक्युलर मी बारावीच्या मुलांना सांगेल की ज्या सत्कार स्वीकारतायत आणि बाहेर जात आहेत आजपर्यंत तुमचे पालक होते काय योग्य आणि काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे सांगण्यासाठी तुमचे टीचर्स होते हे करू नकोस ते करू नकोस सांगायला पण ज्यावेळेस तुम्ही आता समाजात बाहेर पडत आहात त्या प्रत्येक पावलागणिक ज्या आहे तुम्हाला अडचणी उभ्या राहतील प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संकट येतील पण ते संकट झेलण्याचं काम हे तुम्हाला करायचं आहे आणि ते बळ तुमच्या पंखामध्ये दिलेलं आहे आणि हे पंखातलं बळ तुम्हाला जे आहे आता समाजामध्ये वापरायचं आहे चांगल्या गोष्टी काय करता येतील हे तुम्हाला करायचं आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रवेश मिळणार आहेत मग मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाताल किंवा फक्त मेडिकल इंजिनिअरिंग हे क्षेत्र नाही ते क्षेत्र चांगलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देताल त्या क्षेत्रात तुम्ही जाणार आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव करा आज आमच्यासमोर हे मुलं आहेत आज आम्ही आज बोलत असताना जे आहे की तुम्ही पाहत असाल परंतु हाच विद्यार्थी पुढच्या दहा वर्षामध्ये पहा असे किती विद्यार्थी तुम्हाला सांगायचे की या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारला ला एक विद्यार्थी की तू ज्यावेळेस मी बोलायचो त्याच्या आई विकून बसायची वडील विकून बसायचे आणि समोर मुलगा जो आहे आम्ही सांगत असताना फक्त खाली मान घालून फक्त यस सर आणि नो सर एवढा फक्त म्हणत होता वरही बघत नव्हता तो पाहता पाहता काळ गेला आणि पाठीमागच्या काळामध्ये जे आहे ज्यावेळेस एम पी सी यू पी सीच्या मार्फत त्याला आज एक्झाम देता आल्या आज तो विद्यार्थी सागर रोईफोडी हा श्रीनगरचा कलेक्टर आहे म्हणजे एका बाजूला जे आहे की आमच्या विद्यार्थ्यात गुणवत्ता सामावलेली आम्ही कुठं कमी पडतोय आता आम्हीच्या वडिलांनी सांगितलं जंक फूड असेल हे मोबाईल असेल सोशल मीडिया असेल यामध्ये आमचा विद्यार्थी अडकला आहे पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये आपला पालक वर्ग असेल किंवा बाहेरचे समाज असेल स्वतः ॲडमिट करून घेतील की मला हे व्यसन सोडायचं आहे यासाठी काय करता येईल स्वतः ॲडमिट स्वतःला करून घेतील मी विद्यार्थ्यांना सांगेल पालकांना सांगेल जे तुम्ही आज रिझल्ट पाहता आहात हा चाटे ग्रुपचा रिझल्ट आहे शिक्षण संस्थेची खूप मोठी जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता सामावलेली प्रत्येक वेळेस सर सांगत असतात की प्रत्येक विद्यार्थ्यात गुणवत्ता आहे तुम्ही त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आला नाही असं कसं म्हणू शकता कुठं कमी पडला तो विद्यार्थी का असं होत आहे ज्यावेळी सिस्टीम काम करते आहे पूर्ण एवढी सिस्टीम काम करत असताना विद्यार्थ्यामध्ये जे आहे गुणवत्ता कमी आहे असं कसं होऊ शकतं ज्यावेळेस आज एक विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये दुसरा येऊ शकतो त्याच्या शेजारी बसला विद्यार्थी कुठंतरी कमी पडतो याचा अर्थ की आपण आपल्या बुद्धीचा वापर किती करून घेतोय विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता आहे आज ज्या पद्धतीनं दगडामध्ये मूर्ती असते परंतु ती मूर्ती बाहेर काढण्याचं काम शिल्पकाराचं असत ज्यावेळेस एखादा हात बनवायला आपण घेतो मूर्तीकार त्या दगडामधून फक्त अनावश्यक भाग बाहेर काढून घेतो आणि ॲटोमॅटिक हात बाहेर घेतो डोळा बनवायला घेतो डोळ्याचा अनावश्यक भाग बाहेर काढून टाकतो फक्त डोळा बाहेर येतो जे जे शरीराचे आवय बनवायला घेतो त्याला विचारलं तू काय केलं शिवळी सुंदर मूर्ती बनवलीस त्यांनी सांगितलं मी काहीच केलं नाही मूर्ती दगडामध्येच होती फक्त अनावश्यक भाग मी काढून टाकला मूर्ती आपोआप बाहेर आली की ज्या मूर्तीसाठी आज सर्व समाज सर्व लोक आज जाऊन जे आहे त्याच्या जा पाया पडताय हीच गोष्ट जी आहे की विद्यार्थ्यासाठी होणार आहे आज फक्त शिक्षण संस्था सुरू करायच्या किंवा स्कूल कॉलेज चालू करायचे क्लासेस चालू करायचे फक्त दृष्टिकोन एक ठेवून चालणार नाही चालणार नाही समाजातला विद्यार्थी घडला पाहिजे तो धर्म आज ग्रुपनं सांभाळलेला आहे त्यावेळेस क्लासेसच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर आपण गेलोत महाराष्ट्राच्या बाहेर गेलोत त्यावेळेस सरांच्या लक्षात आलं कुठंतरी की आता आपला विद्यार्थी पूर्ण वेळ आपल्याकडे पाहिजे आपण तीन तास मुलाला शिकवायचं आणि सोडून द्यायचं यापेक्षा पूर्ण वेळ आपल्याकडे विद्यार्थी पाहिजे त्यावेळेस तो विद्यार्थी आपल्याकडे आणण्यासाठी शाळा आणि कॉलेज चालू केले मी दहावीच्या विद्यार्थ्यांना सांगेन ज्या सत्कार स्वीकारणार आहेत ज्यावेळेस तुम्ही दहावीतून पुढे अकरावी जात आहात ही पहिली संकल्पना आज जुनी कन्सेप्ट झाली की कॉलेज अकरावी बारावी म्हणजे कॉलेज आहे एन्जॉय करायचं आहे मी आज आम्हीला जर परत बोलावून विचारलं की अमे हा अकरावी बारावी कॉलेज एन्जॉय करायचंय का हे वर्ष त्वचे आहेत का नाही बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना जर विचारलं तुम्ही एन्जॉय केला का कॉलेज नाही अहो रात्र मेहनत केली आमेच्या पाप्पाने एक गोष्ट सांगितलं नाही परवा बसल्या बसल्या त्यांनी सांगितलं सर टेन्थ पास झाला त्या दिवशी मी त्याला एक स्मार्टफोन घेऊन दिला होता त्यांनी बाजूला ठेवून दिला मला हे नको आहे त्या दिवशी आम्हीने सांगितलं की मला शिवईपला ॲडमिशन मिळवायचं आहे मला पिझ्झा खूप आवडतो पण मी ज्यावेळेस जे आहे की शिवईपला ॲडमिशन मिळवेल त्या दिवशी जे आहे की मी बाकीच्या गोष्टी करेल मी विद्यार्थ्यांना हे सांगतो यासाठी की तुम्हाला काही गोष्टी त्याग करावा लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टी करत असता तुम्हाला अनेक अडथळे येतील आज विद्यार्थी आहेत पालक आहेत विद्यार्थी घराच्या बाहेर पडला कुठं कुठे गेला पालकांना माहिती होत नाही लक्षात ठेवा की तुमच्या पंखामध्ये बळ आहे ते बळ कसं वापरायचं हे तुमच्यावर आहे आज चाटे ग्रुप आपल्या भागामध्ये कार्य करत असताना था आज तुम्ही सर्व विद्यार्थी पालक जो विश्वास दाखवत आहात हा विश्वास आमच्यासाठी खूप मोठा आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी दिवस आणि रात्र आम्ही मेहनत करत आहोत आणि कसल्याही प्रकारचं जे आहे विद्यार्थ्याला कोणती अडचण येणार नाही भविष्यामध्ये सुद्धा जे आहे आज सत्कार घेऊन विद्यार्थी पुढे जातील आयुष्यात कोणतीही अडचण असेल कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्ही या नक्की तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य मिळेल आज विद्यार्थी जे आहे की आज दहावीची एक्झाम झाली बारावीची एक्झाम झाली आज हायर एज्युकेशनला चाललेत आणि हायर एज्युकेशनला जात दहा वर्षामध्ये हेच विद्यार्थी आज आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर्स आज मोठमोठ्या पदावर असतील अभिमान असेल की आज जगामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्या चाटेंचा विद्यार्थी पोहोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तो विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळतो आणि म्हणून सर्व विद्यार्थी जे आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे सर्व विद्यार्थ्यांना सांगेल चाटे पॅटर्न एक तंत्र शुद्ध पद्धतीनं बनवलेलं आहे नवीन टेक्निक जे बदलत आहेत नवीन तंत्र जे बदलत आहेत हे सर्व आकलन करून जे आहे विद्यार्थी घडला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे आज स्कूलची कन्सेप्ट पहा कॉलेजची कन्सेप्ट पहा क्लासेसची पहा प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे पण या तिन्हीतून एकच उद्देश आहे की फक्त रिझल्ट आला पाहिजे पाठिमाचा काही काळ मागायचं म्हटलं तर विद्यार्थी फक्त कॉलेजला फक्त एन्जॉय करायसाठी जायचा आज गावदरा शिंदेवाडीचं कॉलेज असेल इतरचं कॉलेज असेल शाळा असतील प्रत्येक ठिकाणी दृष्टिकोन एकच आहे की विद्यार्थ्याला पास करण्यासाठी नाही त्याला त्याचं भवितव्य घडवण्यासाठी शिकवायचं आहे पालकांचं स्वप्न आहे पालकांनी स्वप्न त्यांच्या डोळ्यात त्यांचं पाहिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही पूर्ण काम करत आहोत आणि या भागातील सर्व विद्यार्थी आहेत मी या विद्यार्थ्यांना सर्वांना सांगेल चाटे पॅटर्न ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय जे टीचर सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही चला उद्याचे दिवस तुमच्यासाठी आणखीन चांगले असतील अकरावी आणि बारावी हा सर्व प्रवेश परीक्षा या अभ्यासक्रमावरच्या प्रवेश परीक्षा सर्व देशपातीवरच्या आहेत आणि या देशपातीवरच्या प्रवेश परीक्षा तुम्हाला जर क्वालिफाय करायच्या असतील तर तुम्हाला त्याच पद्धतीने मेहनत लागेल ती सिस्टीम चाटे ग्रुपमध्ये आज उभी हो केली स्कूल आणि कॉलेज आणि क्लासेसमध्ये आज आपण ते अनुभवत आहात आणि म्हणून पालकांना सांगेल की आपल्या पाल्याकडं तेवढे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे तो चुकीच्या मार्गांचा जात नाही ना मुलामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गट्स आहेत ते गट्स फक्त जे आहे की आपल्या योग्य ठिकाणी वापरायचे आहेत आणि ते वापरण्यासाठी आम्हाला पालकांचं सहकार्य लागेल विद्यार्थ्यांचा सपोर्ट लागेल जे सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागेल आज जरी कोणत्या गोष्टी असतील मी पालकांनी या रूपानं सांगेल विद्यार्थ्याला चूक आणि बरोबर काय आहे हे दोनच व्यक्ती सांगतील ते फक्त पॅरेंट्स आणि टीचर्स दोघांनी आईवडिलांची भूमिका बजावी लागेल आणि मग दोघांनी सुद्धा जे आहे आपल्या पाल्याला घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं लागेल आणि हे काम चाटेगृह प्रामाणिकपणे आज पुण्यामध्ये करतं आहे पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीनं आज पुणेकरांचा प्रतिसाद मिळतो आहे आज आम्ही पुणेकर झालेलो आहोत आपण तुमच्यामध्ये आहोत यातला सर्व व्यसन आमचं एकच आहे की विद्यार्थी घडवण्यासाठी टॉप लेवलला ज्या गोष्टी करता येतील त्या पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून जे आहे ज्यावेळेस असा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये दुसरा येतो पुढचा प्रयत्न असेल की महाराष्ट्रामध्ये आणखी पहिला आला पाहिजे आणि तो विद्यार्थी जो आहे हा तुमच्यामधला असेल आणि हे सर्व करत असताना आजचा जो सत्कार समारंभ आहे हा सत्कार समारंभ सर्व समोर बसल्या विद्यार्थ्यांनी पालकांना डोळ्यात भरावा आणि पुढच्या वर्षी मी इथं असेल की जाता असताना हे स्वप्न घेऊन जावं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद